आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कसं आहे शीतल? हा माणूस मूळचा कुठला, कुठून आला, कुणाला भेटून आला, कुणाच्या सांगण्यावरून आला, बरं हे झाल्यानंतर तो कुठे जाणार होता, त्याचं नेमकं काम काय होत, हे सगळं सियाला माहित होत. म्हणजे मी काहीही न विचारता तिनं मला हे सगळं माझ्या हातात ही माहिती दिली. हाच फरक असतो वजीर आणि प्यादा मधला. ओके बेबी, आय डोंट माइंड. बाय द वे माई, माझ्यासाठी तुम्ही हिला उभं केलंय तुमच्या जवळ, लक्ष ठेवा हिच्यावर. ए, माझ्यावर डाऊट घेणारी तू कोण आहेस? तुला माहित आहे मी काय नाही केलं माईंसाठी? इथेच चुकतीयस तू, कळतंय का तुला? इथेच चुकतीयस. माईंनी आपल्यासाठी काय केलंय याच्यापेक्षा आपण माईंसाठी किती करतोय हे लक्षात घ्यायला पाहिजे बाळा. झालं तुमचं का भांडताय तुम्ही दोघी जणी? तुम्ही दोघी माझ्यासाठी काम करताय ना? हा, मग तुमच्या भांडणाला तसा काहीच अर्थ नाही. त्या भांडू नका. बर मला सांग सिया, सगळं आणलंस तू? ऑफकोर्स माई, मी आतापर्यंत कुठलीही कामं अर्धवट सोडली आहेत का दुसऱ्यासारखी? ओके, कुठे ठेवलाय माल? मी गाडीमध्ये ठेवलाय. आणि तुम्ही विश्वासाने मला हिरे परत सोन्याच्या विटा ज्या काही सांगितल्या होत्या मी ते व्यवस्थित जुळवाजुळव केली आहे आणि बाकीचं सगळं मी डिक्कीमध्ये ठेवलंय. गुड, व्हेरी गुड. ओ माई, तुम्ही मला म्हणाला तर अजून एक काम आहे म्हणून. येस, बोलूया आपण. चल आज जाऊन बोलूया. ओय, कुठे? इथेच. तू अडू शकत नाहीस मला, मी सावली सारखी असते माईन बरोबर, समजलं? अच्छा असं आहे का? सावली आहेस तू, तुला माहितीये का ग सावली फक्त उन्हाळ्यातच सोबत असते, रात्रीच्या अंधारात ना ती गायब होते आणि मी ती रात्र आहे. कळलो की एकदम सोप्या भाषेत समजू? समजू नको? कसं आहे मी आणि फक्त मीच माईंच्या जवळचं हो ना मी? शीतल बास पुरे ना आता. तुम्ही दोघी माझ्यासाठी काम करताय बरोबर आहे, आपल्यातच काय भांडायचं? पण माई नाही, बोलू आपण नंतर. चल मस्त काही सुटायला. काय काय होत आहे? माझ्या तर तुझ्या तर ह्याच्या तर माझ्या तर कोणाच्या माझ्या तर बघितलं नाहीस मी कशी त्यांच्यावर जादू केली? माझ्याकडे जादू आहे हा, मी माणसांना कायमच गायब करते. तू जर माझ्या वाटायला गेलीस तशी तुलाही गायब करू शकते मी. आणि शेवटचं सांगते, आत्ता ज्या आवाजात बोललीस त्या आवाजात मी असो किंवा नसो माझ्याबद्दल बोलायचं नाही हा, अशी गायब करेन. कशी? अशी. माई
तुम्ही मला बिनधास्त काम सांगा. तुम्ही एवढा विचार करताय म्हणजे नेमकं काहीतरी महत्वाचंच काम असेल. मला फक्त सांगा, मी चॅलेंजेस घ्यायला रेडी आहे. आणि मला दिसतंय तुमच्या मनावर कोणीतरी खोलवर घाव केलेला. तुमचे डोळे देखील सांगतात. त्यासाठीच तर बोलवलंय तुला. मला खात्री आहे तू हे काम व्यवस्थित करू शकशील. तुम्ही बोला फक्त. दोन माणसं आहेत ज्यांनी कुणाच्या तरी आयुष्याची होळी केली आहे. मारायचं नाही त्यांना, त्यांना जिवंत ठेवायचंय आणि जिवंत असतानाच त्यांचं आयुष्य बेरंग करून टाकायचंय. एक मिनिट, नेमका प्लॅन काय? जाळं विणायचंय. विणशी माईंकडे? अगं पण माईंकडे का? अगं पण तू त्यांच्याशी काही बोलली आहेस का? होय सरो. अगं आपण भाडेकरू म्हणून जाणार आहे की आश्रित म्हणून जाणार आहे? हे बघ सरू, आपण छोट्यातल्या छोट्या घरी राहू पण हे असं दुसऱ्याच्या घरी आश्रित आणि कोणाचे उपकार नको बाई आपल्यावर. हे बघा, आपण जर माईंच्या घरी गेलो तर सिक्युरिटीच्या दृष्टीने देखील ते सोयीस्कर ठरेल. आणि तसंही आदित्यने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता ना. त्यांच्या घरात आपल्याला चांगली सुरक्षा देखील मिळेल आणि काही मदत लागली तर तिथं मदतही मिळेल म्हणून म्हणते. बाहेरच्या लोकांच्या त्रासाला घाबरून तू माईंकडे चालली आहेस, पण माईंकडे गेल्यानंतर काय होणार आहे तुझ्यासोबत हे तुला सुद्धा माहित नाही. आणि माईंना विचारून आली, त्यांनी आजच आपल्याला बोलवलंय म्हणून आपण चाललोय. सरू, असं दुसऱ्याच्या घरी ओझ वाटतं ग? हो, मलाही असं वाटतंय की उगाच आपला भार नको त्यांच्यावर. नाही, आपला भार नाही होणार. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण संस्थेत गेल्यानंतर जमेल ते काम करूया, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. आदित्य तू पण करशील ना काहीतरी काम मदत म्हणून? अगं माझ्या मदतीच्या जोरावर तर माईने तुझी अवस्था केली. आदित्य काय विचारती तुला ती?